फॉरेन्सिक विज्ञानाच्या क्षेत्रात येत्या पाच वर्षात देशात मोठे बदल होतील आणि भारताची गुन्हे न्याय यंत्रणा जगातली सर्वात आधुनिक यंत्रणा ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला ते आज गांधीनगर इथे आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान संमेलनामध्ये बोलत होते फॉरेन्सिक विज्ञान विलग राहून समाजाच्या उपयोगी पडू शकत नाही गुन्ह्यांचा तपास आणि न्यायदान प्रक्रियेत फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे असं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आजघडीला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होत असलेली आव्हानं ओळखणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं